नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत। रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी रायगड जिल्ह्यातील फौजी आंबवडे या गावात कृषी दूतांकडून कृषी प्रदर्शन व रानभाज्या प्रदर्शन घेण्यात आले। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचालित कृषी महाविद्यालय आळसोली व महाडच्या कृषी दूतांनी फौजी आंबवडे या गावात ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 अंतर्गत कृषी प्रदर्शन व रानभाज्या प्रदर्शन घेऊन विविध अवजारे व रानभाज्या पिकांवर पडणारे रोग, रोग नियंत्रण व व्यवस्थापन, कीटकनाशक व बुरशीनाशक वापरताना घ्यावयाची काळजी अशा विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। आज या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय आसळोली यांचा जो रावे प्रोग्राम आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी कृषी माहिती केंद्र आणि रानभाज्यांचं प्रदर्शन या छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन रावेच्या विद्यार्थ्यांनी आणि कृषी महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी प्राचार्य सरांनी आमंत्रित केलं होतं। मी एक स्वतः कृषी पदवीधर असल्यामुळे मी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवलेली आहे। रावेच्या विद्यार्थ्यांनी जवळपास 3 ते 4 महिने या गावामध्ये कृषीदूत म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। तसेच कृषीविषयी लोकांना जास्तीत जास्त जागरूक करणे यासाठी अतिशय उत्कृष्ट कामगिरी या कृषीदूतांनी केलेलं आहे कृषी महाविद्यालयाला। त्यानिमित्ताने मी खूप असे शुभेच्छा देतो। तसेच या फौजी आंबवडे गावामध्ये सरपंच साहेब असतील, सर्व सदस्यगण असतील, सर्व नागरिक असतील, या सर्वांनी या रावेच्या विद्यार्थ्यांचं कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं चांगली सोय या ठिकाणी केलेली आहे। त्यानिमित्ताने एक चांगला कार्यक्रम या गावामध्ये पार पडलेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर वैभव जगन्नाथ घिमोणेकर, प्राचार्य कृषी महाविद्यालय आचोली महाड, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित कृषी महाविद्यालय आचोली महाड येथे चतुर्थ विद्यार्थी ग्रामीण जागरूकता कार्यान्वयन अंतर्गत आज कृषी माहिती केंद्र उद्घाटन आणि रानभाज्या प्रदर्शनचं आज आयोजन केलं होतं। तर त्यामध्ये विविध अवजारे दापोली विद्यापीठाने जी विकसित केलेली आहेत ती विविध अवजारे शेतकऱ्यांपर्यंत पोचावी यासाठी आमचे कृषीदूत विद्यार्थी चतुर्थ वर्षाचे त्यांनी खूप माहिती सांगितली। तसेच रानभाज्या प्रदर्शनही ठेवलं तर ते रानभाज्या प्रदर्शनमध्ये जे आपले आहेत आपल्याला माहितीच आहेत, पण आपल्याला माहिती नसतं की बुवा याचे आरोग्यदायी फायदे तसेच ह्याची करण्याची पद्धत, तर ती आज विद्यार्थ्यांनी आज फौजी आंबवडे येथील गावकऱ्यांना ग्रामस्थांना चांगल्या प्रकारे त्याची माहिती दिली। त्यामुळे मी पूर्ण आमचे कृषी महाविद्यालय चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी कृषीदूत सगळ्यांचे मी खूप खूप आभारी आहे। आणि तसेच यामध्ये फौजी आंबवडेचे सरपंच माननीय श्री पवारसाहेब, तसेच ग्रामपंचायत सगळे सदस्य, तसेच फौजी आंबवडेचे पूर्ण सगळे ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थिती दाखवली, त्यामुळे त्यांचे मी खूप खूप आभारी आणि त्यांना खूप खूप धन्यवाद। महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच आमचे कार्यक्रम अधिकारी संगपाळ सर, गुले सर, पवार मॅडम यांनी उपस्थित लावली, याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद। चकली असो की कडबोळी, पुलाव असो की बिर्याणी, पदार्थांची लज्जत वाढवणारं आपलं आरोग्यही जपणारं तेल म्हणजेच चाकण्स लाकडी घाणा ऑइल। आरोग्य आणि परंपरा यांचा अनोखा संगम चाकण्स लाकडी घाणा ऑइल।